साधू संतांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, मंगलसुरांनी भरलेले वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी ब्रिजमोहन टुरिझमचा शुभारंभ झाला. टिळकवाडी येथील कंपनीच्या मुख्यालयात शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. महंत स्वामी सागरानंदजी महाराज आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात येऊन फित कापून ब्रिजमोहन टुरिझमचा शुभारंभ करण्यात आला. महंत फलाहरी बाबा, महंत स्वामी सागरानंदजी, महंत रघुनाथ दासजी, महंत शंकरानंदजी, डॉक्टर रामकृष्ण लहवितकर, स्वामी अखिलानंदजी यांनी शुभ आशीर्वादाचे मंत्र म्हणून या नव्या उपक्रमाला आशीर्वाद दिला. महंत स्वामी सागरानंदजी यांनी मनोगतातून आशीर्वाद दिला. ब्रजमोहन चौधरी इनका यात्रा का जो ऑफिस है आज यहाँ उस ऑफिस के उद्घाटन के अनुसार यहाँ सभी नासिक का चंबल के महात्मा आए हैं. हम इनको आज बहुत साल से जानते हैं. जो यात्री हो उसको दवा दारू का भी ये जो मदद जो करते हैं अपना तो इनके अंदर यात्राओं के प्रति और जो यात्री जाते हैं उनके प्रति बहुत ही बढ़िया इनका जो विचार है. इसलिए आज बहुत दिन से इस नासिक शहर में आज इनका एक दूसरा ऑफिस का उद्घाटन हुआ. ब्रिजमोहन टुरिझमने पर्यटन क्षेत्रात पदार्पण करून 35 वर्ष पूर्ण केली आहेत. या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिलेल्या पर्यटकांना विशेष ऑफर देण्यात आल्या. ब्रिजमोहन पर्यटन भवन या मुख्यालयासह राज्यात एकूण 9 कार्यालय आहेत. त्यात नाशिकसह जळगाव, मुंबई, औरंगाबाद व पुणे येथे विभागीय कार्यालयाचा समावेश आहे. शुभारंभानिमित्त आयोजित विशेष ऑफरची माहिती संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली. एकाच छताखाली पासपोर्ट, व्हिसा, डोमेस्टिक टूर, इंटरनॅशनल टूर, कार रेंटल, बस रेंटल, सहलीसाठी जेवढे सोयी आहे ते सर्व लोकांना द्यायचा या संस्थेचा विचार आहे. आणि पहिल्याच दिवशी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. जवळपास नाशिक शहरातून प्रत्येक ठिकाणावरून यात्रेकरून येऊन भरभरून प्रतिसाद दिला. नाशिकहूनच नव्हे तर जिल्ह्यातून आणि परप्रांत गुजरातमधून सुद्धा लोक आशीर्वाद द्यायला त्या दिवशी उपस्थित आहे. मी सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांनी ब्रिजमोहन टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडवर असंच प्रेम ठेवावं, असेच आशीर्वाद ठेवावे. सर्वांचं जे यात्रेला किंवा प्रवासाला, सहलीला, देशातील असो किंवा विदेशातील, त्यामध्ये सर्वांना चांगली सोय देण्याचा आणि ते सुद्धा वाजवी दरात मिळेल अशा पद्धतीची आखणी आमच्या मॅनेजमेंटनी केलेली आहे. धार्मिक क्षेत्रातील लोकांचा आशीर्वाद भेटला. प्रत्येक समाजातील लोकांनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिला. मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि परत आमच्यावर असेच प्रेम कायम ठेवावं अशी आवाहन करतो. धन्यवाद. यावेळी उपस्थित शिवाजी चुंबळे आणि महापौर रंजना भानसी यांनी शुभेच्छा दिल्या. संचालक ब्रिजमोहनजी यांचा जो नाव नुकती नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जो आहे त्यांना मी आज या नवीन नागपूरच्या उद्घाटनानिमित्त माझ्या नाशिक कृषी बाजार समिती, नाशिक जिल्हा इंडस्ट्री बँक आणि यांच्या सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि जून महिन्यामध्ये आमची ट्रीप नेपाळला जाणार आहे 20 लोकांची, त्याची बुकिंग देखील मी आज त्यांना देतो. ब्रिजमोहन हे टुरिस्टचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन आज चौधरी यांनी आज या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांना म्हणजे परदेशात जाण्यासाठी, देशामध्ये कुठे जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना ज्या जाण्यासाठी सुखसुविधा
उपलब्ध केला आहे त्यांना मी माझ्या वतीने आणि शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. या प्रसंगी कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, प्रेमचंद चौधरी, रघुवीर चौधरी, चतुर्भुज चौधरी, ललिता चौधरी, शांता चौधरी, मनीषा चौधरी, शेजल चौधरी, ऐश्वर्या चौधरी आदींसह कुटुंबीय उपस्थित होते. या वास्तूतून पर्यटन क्षेत्रातील सर्व सेवा एकाच छताखाली देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. यात देश विदेशातील सहली, व्हिसा, पासपोर्ट, करन्सी एक्सचेंज, एअर तिकीट, रेल्वे तिकीट बुकिंग आदींचा समावेश आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.